आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. दरवर्षी अर्थसंकल्पाच्याकडे अतिशय चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नोकरदारांना अर्थमंत्र्यांनी एक खूप मोठा दिलासा दिलाय. आता 7 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न ज्यांचं असेल ते करमुक्त असणार आहे, त्यावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. 3 लाखांपर्यंतचा कर माफ असणार आहे. तर दुसरीकडे अर्थमंत्र्यांनी महिला वर्गासाठी एक खास योजनासुद्धा जाहीर केली आहे. महिला सन्मान बचत पत्र असं या योजनेचं नाव ठेवण्यात आलंय. अर्थसंकल्पातून सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांना पुढच्या 3 वर्षांसाठी नैसर्गिक शेती करण्याकरता मदत दिली जाईल अशी घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यासाठी 10,000 बायो इनपुट रिसोर्स सेंटर उभारली जाणार आहेत. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नवीन करप्रणालीच्या बद्दल अर्थतज्ज्ञांचं काय मत आहे हे आम्ही जाणून घेतलं. अर्थतज्ज्ञ अभिजित फडणीस यांचं काय म्हणणं आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आता आपल्यासोबत अर्थतज्ज्ञ आहेत अभिजित फडणीस साहेब. साहेब, ज्या पद्धतीनं सरकारनं काही रेशो दिलेले आहेत, या रेशोनुसार 3 लाखापासून सुरू होते, तर कशा पद्धतीने लोकांना हे टॅक्स स्लॅब आहेत ते मोजता येतील आणि यातून लोकांना काय फायदा होईल? तसं आहे की आत्तापर्यंत आपल्याकडे 2 प्रकारच्या टॅक्स स्लॅब्स आहेत, जुन्या स्लॅबमध्ये आणि नव्या स्लॅबमध्ये. 5 लाखापर्यंत उत्पन्न हे कर प्राप्त नव्हतं. आता जर तुम्ही नव्या स्लॅबमध्ये आला तर ते 7 लाखापर्यंत करमुक्त असणार आहे. एक साधारण सामान्य लोकांना समजेल असं मी प्रश्न एक विचारतो की 7 लाखापर्यंत आता कोणताही टॅक्स नाही आहे, त्या पद्धतीने नवीन पद्धतीत गेला तर जुन्या पद्धतीमध्ये 5 लाखापर्यंत. तर समजा आत्ता नवीन पद्धतीनुसार माझा पगार 8 लाखाच्या आसपास असेल, त्या रेशोमध्ये असेल वार्षिक पगार, आणि दुसऱ्या मित्राचा 9 लाखाचा असेल त्या रेशोमध्ये, दोघांना किती टॅक्स बसू शकतो? आता जर आपण पटकन जर गणित केलं तर त्या ज्या स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये कसं आहे की 5, 10, 15, 20 आणि 30 असं ते सोपं झालेलं आहे. आता जर 9 लाख तुमचा जर पगार असेल तर 6 लाख वजा 3 लाख ह्याच्यावरती तो तुम्हाला 5% असणार आहे. 6 लाख ते 9 लाख याच्यावरती 10% असणार आहे. त्यामुळे आपण जर पटकन गणित केलं तर त्या पहिल्या 3 लाखावरती 5% म्हणजे साधारण 15,000 रुपये झाले. अभिजित फडणवीस सर जे सर आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने जो नवीन टॅक्सला मानलेला आहे तो जे टॅक्सपेअर आहेत त्यांच्याकरता चांगला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. एकीकडे सोनं चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने महागणार आहेत तर दुसरीकडे मोबाईल फोन आणि LED TV मात्र स्वस्त होणार आहे. देशात मोबाईल फोन उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं हे एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या आयात शुल्कात सुद्धा केंद्र सरकारनं कपात केले, त्यामुळे देशात आता स्वस्तामध्ये मोबाईल फोन निर्मिती शक्य आहे. भारतात आयफोन आणि शाओमी सारख्या कंपन्यांनी मोबाईल फोनच्या उत्पादनाला सुरुवात केली. गेल्या वर्षी देशात तब्बल 31 कोटी मोबाईल फोनचं उत्पादन झालं होतं. आता आयात शुल्क कपातीमुळे देशातील मोबाईल फोन उत्पादन उद्योगाला मोठी चालना मिळेल. मोबाईल फोन स्वस्त होणार, आयात शुल्कात कपात, एलईडी टीव्हीच्या किमती घटणार. केंद्र सरकारनं मोबाईल फोन आणि टीव्ही उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतलाय. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मोबाईल फोन, LED टीव्ही, कॅमेरा लेन्स स्वस्त होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात देशात उत्पादित केल्या जाणाऱ्या मोबाईल फोनच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे. भारतात मोबाईल फोन उत्पादनाला चालना देण्याकरता केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय आणि त्या दृष्टीनं केंद्र सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललंय. आज भारतात मोबाईल फोनचं उत्पादन होत असलं तरी त्यासाठी लागणारे सुटे भाग इतर देशांमधून आयात केले जातात. त्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात आता घट होणार आहे, त्यामुळे मोबाईल फोनच्या किमती कमी होण्यास मदत होईल. हाँ, अगर कम हुआ है तो वही हिसाब से थोड़ा तो वॉक इन होगा जाएगा, लोगों के लिए अच्छी अपॉर्चुनिटी रहेगी. राइट. भारतात 2014-15 या वर्षात 6 कोटी मोबाईल फोन्सचं उत्पादन करण्यात आलं होतं, तर 2021-22 मध्ये तो आकडा 31 कोटींवर पोहोचलाय.
ऍपल आणि शाओमी यासारख्या कंपन्या आता भारतात मोबाईल फोन्सच्या निर्मितीवर भर देत आहेत. काही वर्षांपूर्वी आयफोनचं चीनमध्ये उत्पादन केलं जात होतं, तसंच त्याची विक्री भारतात केली जात होती. पण गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली आहे. आता भारतात आयफोनचं उत्पादन केलं जात आहे. ऍपलनं आयफोन 13 आणि आयफोन 14चं भारतात उत्पादन सुरू केलंय. 2025 पर्यंत जगभरातील 25% आयफोनचं भारतात उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जाते. एका अहवालानुसार 2027 पर्यंत जगभरातील अर्ध्या आयफोनची निर्मिती भारतात होण्याची शक्यता आहे. तसंच लवकरच आयफोन 15 सिरीजचं उत्पादनही भारतात सुरू केलं जाणार आहे. एकीकडे देशात स्वस्तात मोबाईल फोनचं उत्पादन होणार आहे, त्यामुळे ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. दुसरीकडे एलईडी टीव्हीच्या किमतीही कमी होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोबाईल फोन आणि एलईडी टीव्हीच्या काही सुट्या भागांवरील आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आगामी काळात मोबाईल फोन, एलईडी टीव्ही आणि कॅमेरा लेन्सच्या किमती कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसंच या उद्योगांना बूस्ट मिळण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये बजेट सादर केलं. या बजेटकडे सर्वसामान्यांपासून ते बड्या उद्योगपतींपर्यंत सगळ्यांच्याच नजरा होत्या. प्रत्येक घटकाला दिलाशाची अपेक्षा होती, पण कभी खुशी आणि कभी गम अशी अवस्था सगळ्यांचीच झाली. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांना आता दागिन्यांसाठी अधिक रक्कम मोजावी लागेल, कारण केंद्रानं सोनं चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवरील आयात शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली. सोन्याला झळाळी येणार, सोन्याचे दर वाढणार, इम्पोर्टेड दागिने महागणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत बजेट सादर केलं. अवघ्या देशाचं लक्ष या बजेटकडे लागलं होतं. यंदाच्या बजेटमध्ये सोनं, चांदी, प्लॅटिनमच्या दागिन्यांवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे या काळात सोनं, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने आणखी महागणार आहेत. ड्युटीज ऑन डोर और डोरे अँड बार्स ऑफ गोल्ड अँड प्लॅटिनम वे इनक्रीज्ड अर्लियर दिस फिस्कल. आय प्रपोज टू इनक्रीज द ड्युटीज ऑफ ऑन आर्टिकल्स मेड देअर फ्रॉम टू एनहॅन्स द ड्युटी डिफरेन्शियल. आय ऑल्सो प्रपोज टू इनक्रीज द इम्पोर्ट ड्युटी ऑन सिल्वर डोर्स, बार्स अँड आर्टिकल्स टू अलाइन देम विथ दॅट ऑन गोल्ड अँड प्लॅटिनम. खरे तर सोनं हा भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. वर्षभरात येणारे वेगवेगळे सण आणि मुहूर्तांवर सोन्याची हमखास खरेदी केली जाते. सोनं खरेदीचा मोह होत नाही असा शोधूनही सापडणार नाही. गेल्या वर्षीच्या अखेरीस दिवाळीत सोनं चांदीची विक्रमी विक्री झाल्यानंतरही सोन्या चांदीच्या दरात वाढ कायम असल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे कोविडच्या महामारीतही सोन्याच्या किमतीत घसरण झाली नव्हती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तर भारतीयांनी सोन्यातील गुंतवणुकीला सर्वाधिक पसंती दिली होती. यावरून भारतीयांच्या दृष्टीनं सोन्या चांदीचं महत्व लक्षात आलं असेल. बजेटच्या पहिले जी इम्पोर्ट ड्युटी जी होती गोल्डवरती जवळजवळ 7.5% होती, आणि बजेटमध्ये 2.5% इम्पोर्ट ड्युटी वाढवण्यात आलेली आहे. खरं तर आम्ही सराफ व्यावसायिकांना इम्पोर्ट ड्युटी ही 5% येईल अशी अपेक्षा होती, परंतु ड्युटी वाढल्यामुळे ज्वेलर्स सेक्टरसाठी ही निराशाजनक बजेट म्हणता येईल. आणि यामुळे सोन्याच्या भावावरती फार फटका बसेल. आता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोनं, चांदी आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केल्यामुळे हे मौल्यवान दागिने आणखी महागणार आहेत. परिणामी लग्नसराईत सोन्याला आणखी झळाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोन्यातील गुंतवणूक ही कायमच फायदेशीर राहिलेली आहे. तुम्ही जर बघाल तर आतापर्यंत सोन्यांनी चांगलेच रिटर्न दिलेले आहे ओव्हरऑल कम्पेरेटिव्ह जर बाकीच्या सेक्टरमध्ये बघायला गेलं. आणि सोनं हे तुम्हाला दरवेळेस कामाला येतं, अडीअडचणीला कामाला येतं, त्यामुळे सोनं किती जरी महाग झालं, जवळ 60,000 जरी झालं तरी ग्राहक सोनं खरेदी करणारच. एका आकडेवारीनुसार भारताकडे तब्बल 600 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं आहे. तर भारत हा जगातील सोन्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो, कारण भारतात सर्वाधिक सोन्याचे दागिने विकले जातात. त्यामागचं कारण म्हणजे भारतीयांच्या दृष्टीनं सोन्याला भावनिक महत्व देखील आहे, त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत भारतात सोन्याची अधिक विक्री होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं नाव न घेता जोरदार टीका केली.
जे स्वतःला सहकाराचे जनक समजत होते त्यांनी गेल्या 20 वर्षात साखर कारखान्यांसाठी जे केलं नाही ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी करून दाखवल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. सहकारी साखर कारखान्यांनी 16-17 पूर्वी शेतकऱ्यांना दिलेली जादाची रक्कम इन्कम टॅक्ससाठी खर्च म्हणून ग्राह्य मानली जाणार आहे. त्यामुळे देशातील साखर कारखान्यांना आयकराच्या रूपात जे 10,000 कोटी द्यावे लागणार होते त्याचं संकट टळलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या संदर्भातली महत्त्वपूर्ण घोषणा केली. आमच्या सहकारी साखर कारखान्यांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपयाचा रिलीफ हा मोदी सरकारने दिला. 20 वर्ष हे लोक सहकार सम्राट होते किंवा सहकाराचे जे स्वतःला फार मोठे जनक समजायचे असे लोकही जे करू शकले नाही ते मोदीजींनी आणि अमितभाई शाह यांनी करून दाखवलं. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. विरोधकांच्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उत्तर दिलंय. मी बजेट तयार केलंय, उद्धव ठाकरेंनी बजेट हा शब्द लिहून दाखवावा असं राणे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणे त्याला आधी बजेट शब्द आधी लिहून दाखव रे आणि मग बजेटवर बाकी भाषण. ठेवी कशाला, पैसे बीएमसीचेच आहे ना, वापरायचे असं म्हणत नाही, पण शेवटी रिझर्व फंड का करतात विकासाच्या कामाला. येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मुंबई पालिकेवरून थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केलंय. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा किरीट सोमय्या यांनी आणखीन एक घोटाळा उघडकीस आणल्याचा दावा केलाय. 100 कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रालयात भेट घेऊन या संदर्भातली सर्व कागदपत्रं आपण दिल्याचं सोमय्या म्हणाले. किशोरी पेडणेकर यांनी कामगारांचा पगार लुटला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. दरम्यान या सर्व आरोपांवर आता पेडणेकर काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तिकडे पिंपरी चिंचवडच्या एका विद्यार्थ्यानं चक्क दुचाकीचं इंजिन लावून रस्त्यावर धावणारी चारचाकी कार बनवली. एवढंच नाही तर त्यानं पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतरित केलंय. अशा एकाहून एक करामती करणारा हा पिंपरी चिंचवडचा रँचो आहे तरी कोण, चला जाणून घेऊयात. सुसाट धावणारी ही एक्सक्लू स्केल्टन कार आणि इलेक्ट्रिक दुचाकी तीही रिव्हर्स गिअरवाली. अशक्य वाटणाऱ्या या दोन्ही गाड्या बनवल्यात पिंपरीचा रँचो डोनाल्ड चंदवाणीनं. डोनाल्डनं हे कुठलंही जुगाड करून नव्हे तर परिपूर्ण अभ्यास करून साकारलंय. ये पोल्युशन नहीं करेगी और गाड़ी और चला सकते हम लोग इलेक्ट्रिक पे विदाउट एनी पोल्युशन. इसमें मैंने फीचर्स ऐड किए ब्रेक पे ऑटोमेटिक कट ऑफ, जैसे अगर हम लोग रेस दे रहे तो ब्रेक हमने हल्का सा भी टच किया तो ये गाड़ी प्रॉपर अच्छे से रुक जाती है, पूरी ब्रेक दबाने तक की जरूरत नहीं पड़ती है. केवळ कारच नाही तर डोनाल्डनं एक भन्नाट दुचाकी देखील बनवली. ती चक्क रिव्हर्स धावते. आधी पेट्रोल वर चालणारी ही दुचाकी आता चक्क इलेक्ट्रिक चार्जिंग वर चालते. 1.5 किलोवॅटची बॅटरी 0-100 चार्ज करणे गेलं 1.5 युनिट. विशेष म्हणजे ही दुचाकी केवळ 1.5 युनिट मध्ये चार्जिंग होते, ज्यात ती तब्बल 60 किलोमीटर पर्यंत धावते असा डोनाल्डचा दावा आहे. ये गाड़ी में स्पेशली छोटे हाइट वालों के लिए और लेडीज के लिए रिवर्स का फंक्शन दिया गया है. जब भी हम गाड़ी पार्क करते कोई स्लोप पे तो वो गाड़ी पीछे आने में हमको बहुत दिक्कत होती है, तो इसलिए हम उसको रिवर्स गियर पे डाल के आराम से एक्सीलेटर देके पीछे ले सकते हैं. अर्थातच डोनाल्ड चंदवानीचे हे दोन्ही प्रयोग बघण्यासाठी आता नागरिकही गर्दी करतात. त्यामुळं मुलाच्या या करामतींमुळे कुटुंबीय देखील आनंदलेत. महिला एक जर शॉपिंगला किंवा भाजी आणायला जरी गेली तरी गाडीचा प्रॉब्लेम असतो पार्किंगचा. दादाने जी गाडी केली आहे त्याला पार्किंगचा जास्त प्रॉब्लेम होणार नाही, म्हणजे टू व्हीलर पेक्षा सुद्धा बेस्ट आहे. म्हणजे एकटा माणूस मुलाला शाळेत सोडवायचं म्हटलं तर
घरी सुद्धा जाणं शक्य नाही, टू व्हीलरवर त्याला बसता येत नाही, भीतीच असते तो, नाहीतर ते आपलं कार्टूनची बॅग अडकावी लागते. तर ही गाडी असेल तर कम्फर्टेबल मध्ये महिला कुठेही जाऊ शकते लहान मुलांना घेऊन. बचपन से उसको कुछ ना कुछ हात में कुछ ना कुछ चाहिए रहता है खेलने के लिए या कुछ बनाने के लिए, तो कुछ ना कुछ खिलौना बिलौना बनाता था बैठ के, कुछ ना कुछ करता था. फिर गैरेज में आना लगा, कोई ना कोई चीज लेके वहाँ पे तोड़ फाड़ करके कुछ ना कुछ लेके करना चालू किया. फिर एक बार बोला गया मैं को जूना गाड़ी दो, लेके जूना गाड़ी लेके दे तो मैं बैटरी का बनाएगा. तो उन्होंने बैटरी का जो भी है बैटरी का बना के सब एक्स वाई जेड जो भी उन्होंने बनाया खुद ही चलाया. अपने देशात प्रतिभा संपन्न तरुणांची कमी नाही हे डोनाल्डची कामगिरी पाहिल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध होतं. वेळीच या तरुणांना प्रोत्साहन मिळालं तर त्यांना उंच भरारी घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. डोनाल्डने बनवलेली ही कार रस्त्यावर धावण्यासाठी पूर्णतः सज्ज आहे. कार बनवणाऱ्या कोणत्याही कंपनीने ही कार उत्पादित करण्याचं ठरवल्यास कमी किमतीतल्या कारमध्ये फिरण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्नही लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही. वडिजनले सुरेश कैसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. याला म्हणतात लोकल ते व्होकल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली बरं का? भांडूप संकुल इथे जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 4000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचं काम पूर्ण झालं आहे. तसंच जलवाहिनीवर नवीन झडपसुद्धा बसवण्यात आले. 30 आणि 31 तारखेला पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. दरम्यान दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्याचं काम पूर्ण झाल्यानं पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. यासोबत 10 च्या बातम्यांमध्ये दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर काही खास.